विविध नामांकित ब्रँडचे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहिवडकर कापड दुकान अँड टेलर्स, पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी पेठ पंढरपूर। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री सीताराम महाराज यांच्या समाधीमुळे प्रसिद्ध झालेलं गाव म्हणजे कडी आणि या गावाची ओळख भव्य वटवृक्षामुळे होते। शेकडो वर्षे वय असणाऱ्या या वटवृक्षाला पूजणाऱ्या महिलांनी सात फेरे घेऊन संस्कृती जपली आहे, पण या वृक्षाला गरज आहे संवर्धनाची। कडीहून अमोल कुलकर्णी यांचा रिपोर्ट। या झाडाखाली अनेक व्यक्तींचा वावर असल्याने अनेक सांस्कृतिक सामाजिक राजकीय घडामोडीचा साक्षीदार ठरलाय हा वटवृक्ष। अनेक सभा झाल्या पण याची मनावी तशी देखभाल कोणीच करत नाही, ना ग्रामपंचायत ना गावातील एखादी संघटना। भरपूर ऑक्सिजन व दीर्घायुष्य देणाऱ्या या झाडाखाली वावर असणारी मंडळी खरोखर 100 वर्षे आयुष्य जगत आहेत असे किमान 25 तरी उदाहरणे आहेत। झाडावर कारकरचा बगळ तसेच अनेक पक्ष्यांची गर्दीही आहे। जवळच गावांतर विहीर असल्याने हा वृक्ष नेहमी सदाहरित राहतो, पण विकासाच्या नावाखाली त्याच्या बाजूने असणाऱ्या कट्टा पडून तिथे पेवर ब्लॉक बसवले गेले आहेत। ज्या सावलीत बसण्याची बाकडे टाकून ऑक्सिजन पार्क उभारला जावा तिथे फक्त निर्जीव वाहने, पानखादे, टपऱ्या आणि मोकाट जनावरे बसत आहेत। पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी इथे बस थांबा असूनही साधे महिला वृद्ध यांना बसवण्यासाठी बाकडे अथवा निवारा शेड नाही याचा विचार करता बाकडे टाकणे गरजेचे आहे। यासाठी ग्राम प्रशासन तसेच नवतरुण युवकांनी पुढाकार घेऊन या शेकडो वर्ष वय असणाऱ्या वटवृक्षाचे संवर्धन गरजेचे आहे। यासाठी निधीही उपलब्ध करून दिला जावा अशी तरुणांची मागणी आहे।